एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असताना सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असा गंभीर आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला होता असा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला. पण शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती असा दावाही सुहास कांदे यांनी केला होता. यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही एक ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये असं म्हटलंय की जसे एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडले अगदी तसेच माझ्या वडिलांनी म्हणजेच नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेकांना सुपारी दिली गेली होती. ही सुपारी तथाकथित विवेकी आणि सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी दिली होती. आता जराही म्याव म्याव संपू दे मग आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू सगळ्या गोष्टींची व्याजासह परतफेड केली जाईल असंही नितेश राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलंय. नितेश राणेंच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाबद्दल विचारलं असता शरद पवार यांनी सुद्धा आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. पाहुयात शरद पवार यांची ही प्रतिक्रिया. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एक सूचना आमचा एक प्रश्न आहे. सगळे डोक्यावर ठेवला ठीक आहे. आता असं आहे की सरकारच असे चालवायचे साधारणतः सगळं सत्ता ही केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका स्वीकारली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि देशातल्या नेतृत्वाची दोघांची संमती आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की ते सत्ता झाली आहे ते जे काही करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल. मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणे योग्य दिसत. दरम्यान यानंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत नितेश राणे काय म्हणाले आहेत पाहुयात. महाराष्ट्रात दौरे काढले जात आहेत आणि सगळ्याच कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतोय. म्हणून मी एवढंच सांगितलं की हे म्याव म्यावचे सगळेच आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्हीही दाखवू. म्हणून अशा पद्धतीचं एक ट्विट मी मुद्दामून केलंय जेणेकरून जे एकंदरीत आव आणला जातोय असंही म्हटलं जात आहे की पक्षप्रमुख आजारी असताना यांनी गद्दारी केली. मग मुंबईचे लोक जेव्हा करोनाच्या नावाने मरत होते आजारी होते तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटन मंत्री नेमकं संध्याकाळी 7 वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे. एका बाजूला मुंबईचे लोक करोनामध्ये त्रस्त दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी 7 नंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे तेव्हा त्यांना काय दिसलं नाही का. आपले वडील आजारी आहेत पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरून उठवताना तुम्हाला समाधान वाटलं का. हाही प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरेला मला विचारायचा आहे. म्हणून थोडं फक्त ट्रेलरच्या निमित्ताने ट्विट केलंय. उर्वरित वस्त्रहरण म्यावम्याव संपल्यानंतर करीन एवढं सांगितलेलं आहे. तुमची आक्रमकता काय आहे हे जरा नितेश राणेला सांगा आणि मग त्याची उत्तर मी माझ्या भाषेत देईन. नुसतं म्यावम्याव केलं तर त्याची एवढी फाटली पूर्ण उभं राहिलो असतो तर काय उरलं असतं याच्याबद्दल विचार करा.